तो इनके पीछे जो गांजिया माफिया के पीछे बड़े बड़े मिनिस्टर लोगों का हाथ है, और घर घर में मटका माफिया चल रहे। हमारे गुलबर्गा सिटी का कमिश्नर क्या कर रहे हैं आप? गुलबर्गा में गांजा माफिया, सराई माफिया, जो दारू माफिया चल रहे हर गली में बेच रहे, उनकी जान आज भी खतरे में है। तो यहाँ के सरकार और महाराष्ट्र के सरकार क्या कर रही है? दिस वीडियो प्रेजेंट बाय मन्नूर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, हाईली क्वालिफाइड एंड वेल एक्सपीरियंस्ड डॉक्टर्स टीम फॉर इमरजेंसी एंड ट्रॉमा केयर 24/7 एट बारे हिल सर्कल रिंग रोड गुलबर्गा। ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಇವತ್ತು ಅಫಜಲ್ಪುರ್ನ ಬಿಲ್ದಾಸ್ ಜೂಜಾಟ ನಡೀತಾ ಇದೆ, ಬಹಳಷ್ಟು ಕಡೆ ಮಟ್ಕ ಓಪನ್ ನಡೀತಾ ಇದೆ, ಮತ್ತೆ ಕರ್ಕೊಂಡ್ಬರ್ತಾರೆ, ಮುಂದೂಡ್ತಾರೆ, ಮತ್ತೆ ಬಿಟ್ಟು ಕಳಿಸ್ತಾರೆ ಕೂಡ. ಪ್ರತಿ ದಿನ ದಿನಾಲು ಎರಡು ಸತಿ ಕಾಲ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆಜ್ ಕೆ ದಿನ ಯಹಾ ಪರ್ ಹಮ್ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಕರ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ಕೋ ಆಗ್ರಹ ಕರ್ ರಹೇ, ಜೋ ಪಿಛಲೆ ಗಯೆ ಹುಯೆ ದಿನ ಮೇ हमारे कर्नाटक राज्य के पुलिस इंस्पेक्टर श्रीमान तिल्ला साहब, जिन्होंने जो गांजा माफिया का पीछे लग के वो लोगों को अरेस्ट करने के लिए गए, तो वहाँ के जो महाराष्ट्र बॉर्डर में जो गांजा सप्लाई करने वाले, जो गांजा पिकने वाले, बिकाने वाले, और ये गांजा जो कर्नाटक में आ रहे उसके पीछे रहने वाले, उनके ऊपर जानलेवा हमारे कर्नाटक पुलिस इंस्पेक्टर श्रीमान तिल्ला साहब, जिनके ऊपर जानलेवा हमला किए, इनके जान आज भी खतरे में है। तकरीबन 8 दिन हो गया वो हॉस्पिटल अभी भी कोमा में है, उनकी जान आज भी खतरे में है। तो यहाँ के सरकार और महाराष्ट्र के सरकार क्या कर रही है? कर्नाटक में गुलबर्गा में गांजा माफिया, सराई माफिया, जो दारू माफिया चल रहे हर गली में बेच रहे, हर गांव में बेच रहे, और मटका माफिया हर घर घर में मटका माफिया चल रहे। तो यहाँ के कमिश्नर लोग, जो हमारे गुलबर्गा सिटी का कमिश्नर क्या कर रहे हैं आप? ये आपको सब मालूम नहीं है? तो सरकार को मालूम नहीं है? सरकार का इंटेलिजेंसी क्या हो गया? ये सब चल रहे तो आप सरकार के लोगों खामोश क्यों है? तो इनके पीछे जो गांजिया माफिया के पीछे बड़े बड़े मिनिस्टर लोगों का हाथ है, बड़े बड़े प्रभावी नेता लोगों का हाथ है। ऐसा ये होने से हमारे कर्नाटक में, महाराष्ट्र में जो नौजवान बच्चे लोग ये जो बुरे आदत में हमारे जिंदगी बर्बाद हो रहे। अभी महाराष्ट्र के जो सरकार चल रही है, जो महाराष्ट्र में एकनाथ शिंदे साहब का सरकार है, ऐसा बड़ा प्रमाण में जो गांजा सप्लाई हो रहे आपके सिर से, मटका चल रही है, तो आपको नहीं दिख रहा ये सब? तो आपका गृह इलाके होम क्या कर रही है? आपका पुलिस इलाका क्या कर रही है? उन सबको हाथ बांध के बैठने के लिए आपका डायरेक्शन है? ऐसा ही करके गरीब लोगों के ऊपर, गरीब लोगों का सौदा बना के, गांजा पिला के, दारू पिला के, यहाँ के आबादी को जख्म कर रहे हैं आप महाराष्ट्र के सरकार, कर्नाटक का सरकार। इसलिए हम ये केस में जो श्रीमान तिल्ला साहब है उनके साथ में 10 साथियों गए थे, लेकिन हमला एक के ऊपर ही हुआ। तो इसलिए हम, इसका पीछे कोई मिनिस्टर का हाथ है, कोई एमएलए का हाथ है, ये सब बाहर आने के लिए सीबीआई को ये केस देना चाहिए। जब तक सीबीआई को ये केस नहीं देते तो ये बाहर नहीं आता, तो मटका माफिया कम नहीं होता, दारू माफिया कम नहीं होता। सरकार इमीडिएट ये सीबीआई को ये केस ट्रांसफर करना चाहिए, बोल के हम सरकार को आग्रह कर रहे हैं।
ಧನ್ಯವಾದ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕರ್ನಾಟಕದ ಕೋಲಿ ಕಬ್ಬಲಿಗೆ ಎಸ್ ಟಿ ಸಮಿತಿಯ ವತಿಯಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ನಾವು ಶ್ರೀಮಂತ್ ಗ್ರಾಮೀಣ ಅಧ್ಯಕ್ಷ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಯಾದ ಶ್ರೀಮಂತ್ ಇಲ್ಲಾಳವರ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಆಗಿದೆ. ಆ ಹಲ್ಲೆಗೆ ನಾವು ಖಂಡಿಸಿ ನಾವು ಅವರಿಗೆ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಒಬ್ಬ ದಕ್ಷ ಪ್ರಮಾಣ ಅಧಿಕಾರಿ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಆದಾಗ ನಾವೆಲ್ಲರೂ ಅವರ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಅವರ ಜೊತೆಗಿರೋದು ನಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯ ಆಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಅವರಿಗೆ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದು ಇಂಥ ದಿನಗಳ ಮುಂದೆ ಆಗಬಾರದಂತ ಈ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಂಥ ದಕ್ಷ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಆದರೆ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರ ಮೇಲೆ ಯಾವ ಥರ ಪರಿಣಾಮ ಬೀರ್ಬೋದು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ತಿಳ್ಕೊಬೇಕು ತಾವು. ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಗಾಂಜಾ ಎಗ್ಗಿಲ್ಲದೆ ನಡೆದಿದೆ, ಮತ್ತು ಮಟ್ಕಾ ಮಾಫಿಯಾ ನಡೆದಿದೆ, ಮರಳು ದಂಧೆ ನಡೆದಿದೆ. ಇಂಥ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ ಕಾನೂನು ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಇಂಥ ಎಲ್ಲ ಇದು ಸಮಾಜ ಘಾತಕ ಶಕ್ತಿಗಳನ್ನು ಈ ಥರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ತಾವು ಕಡಿವಾಣ ಹಾಕಬೇಕು ಸರ್ಕಾರ. ಅದಕ್ಕೆ ಅದೇ ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಕೋಲಿ ಕಬ್ಬಲಿಗೆ ಸಮಾಜದ ವತಿಯಿಂದ. ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅಂತ ಇವತ್ತು ಗಾಂಜಾ ಮಾಫಿಗಳನ್ನು ಬೆಳೆಯೋದ್ರಿಂದ ಎಲ್ಲ ಇವತ್ತು ಡಿ ಎಸ್ ಪಿ ಅವ್ರಿಗೆ ಹುಡಿತಾರೆ ನಾಳೆ, ಮತ್ತು ಎಸ್ ಪಿ ಹುಡಿತಾರೆ ನಾಳೆ, ಇನ್ನೊಂದು ಅಧಿಕಾರಿ ಹುಡಿತಾರೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ನಾವು ಅವ್ರು ಖಂಡಿಸಿ ಈ ಇದ್ರ ಹಿಂದೆ ಕಾಣದ ಕೈಗಳನ್ನವ ಆ ಕೈಗಳನ್ನು ನಾವು ಸಿ ಬಿ ಐಗೆ ಈ ಕೇಸನ್ನು ಸಿ ಬಿ ಐಗೆ ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡಬೇಕು. ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡಿ ಆ ಕಾಣದ ಕೈಗಳನ್ನು ಕಂಡುಹಿಡಿಬೇಕಾಗಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಾವು ಕೇಳ್ಕೊಳ್ತಿದ್ದೇವೆ. ಇಷ್ಟು ಹೇಳಿ ನಾನು ಈ ಕರ್ನಾಟಕದ ರಾಜ್ಯ ಕೋಲಿ ಕಬ್ಬಲಿಗೆ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ಆಗ್ರಹವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮೇರಾ ನಾಮ್ ರಾಮ್ ತೀರ್ಥ್, ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರು.